तमाशा पंढरी नारायणगाव येथे आज पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील गाव पुढाऱ्यांनी तमाशा बुक करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कोरोनाचा निर्बंध उठल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर गाव जत्रा भरणार आहेत आणि गावच्या यात्रेत तमाशा महत्वाचा असतो. यंदा 33 फड दाखल झाले असून छोट्या तमाशांना 1 लाख तर मोठ्या तमाशाच्या खेळाला 2 ते 3 लाखांची सुपारी बुक झाली आहे. आज पाडव्याच्या मुहूर्तावर दिवसभर 300 सुपाऱ्या बुक झाल्या तर सुमारे 2 कोटीची उलाढाल अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण. आज गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी असणारा एक प्रमुख मुहूर्त आणि या मुहूर्तावर बऱ्याच वर्षापासून नारायणगाव जी तमाशा पंढरी म्हणून अवघ्या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे आपण पाहू शकतो या तमाशा पंढरीचा हा संपूर्ण माहोल. आज सकाळपासूनच हा संपूर्ण परिसर गजबजून गेलेला आहे. अनेक यात्रा कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी खास तमाशा पंढरीमध्ये येत आहेत आणि त्यामुळं या संपूर्ण परिसरात आज सकाळपासून प्रचंड गर्दी आहे. आपण पाहू शकताय की या राहुट्यांमध्ये गावोगावचे जे ग्रामस्थ आहेत ते तमाशाची सुपारी देण्यासाठी इथे येत आहेत आणि 2 वर्षापासून कोरोना कालखंडामध्ये बंद असणारा हा संपूर्ण तमाशा यावर्षी पुन्हा एकदा या गावोगावच्या यात्रा जत्रा सुरू झाल्यामुळं हा परिसर पुन्हा एकदा फुललेला आहे. पूर्वीचं जे स्वरूप होतं ते पूर्वीचं स्वरूप पुन्हा एकदा या तमाशा पंढरीला प्राप्त झालेलं आहे. आपण पाहू शकताय हे संपूर्ण तमाशा कलावंत फडमालक ही जी काही तमाशाची सुपारी ठरवण्याचं काम आहे ते सुरू आहे. अशाच या तमाशा पंढरीमध्ये भीमा सांगवीकर हा जो महाराष्ट्रातील अत्यंत सुप्रसिद्ध असा तमाशाचा फड आहेत त्याचे मालक आप्पा सांगवीकर माझ्यासमोर आहेत. आप्पा, 2 वर्षाच्या कालखंडानंतरनं आत्ता हे वर्ष तमाशा कलावंतांसाठी कसं आहे? बघा, परिस्थिती तर खूप गंभीर आहे तरीसुद्धा, कारण जरी आपला सीझन निघाला असेल तरी अजूनही लोकांना भीती आहेच. मात्र 2 वर्ष आमची परिस्थिती एवढी गंभीर झाली की कारण आमचं खरं म्हणजे उपजीविकेचं साधन म्हणजे लोकनाट्यच आहे आणि 2 वर्ष कार्यक्रम बंद असल्यामुळे अशी परिस्थिती झाली की सावकारांकडनं आपण 2 पैसे घेऊन हा धंदा उभा करतो, परंतु ऐन वेळेला आता यावेळेला सावकारांचे पहिलेच पेड न झाल्यामुळे त्यांनी यावेळेला आम्हाला काय पैशाची कोणी पाहिजे तशी मदत केली नाही. त्यात शासनाने फक्त आम्हाला सांगितलं, आत्ताच्यापर्यंत शासनाचेही 2 रुपये आमच्या पत्रात काही आतापर्यंत पडलेले नाही आहे. तरीसुद्धा आता काय तुमच्या माझ्या सरकारने एवढी तेवढी आर्थिक मदत करून वेडेवाकडे पार्ट्या उभ्या राहिल्या, कार्यक्रम चालू झाले, परंतु तेवढी भर 2 वर्षाची भरून निघेल असं काही वाटत नाही, परंतु कमी कमी जगण्याचं साधन मिळालं एक समाधान व्यक्त करतो. गुढीपाडवा आहे, आज एकंदर वातावरण कसं आहे, किती शोभूक झालेत काय? नाही तसं तर हे बघा, शेवटी 40 वर्षाची तपश्चर्या असल्यामुळं ज्याचं नावगाव आहे, ज्याचे नावागावाचे बोर्डाचे प्रसिद्धी आहे, त्याला 2 पैसे धंदा होतो. तसे आज आमच्या जवळजवळ 25 ते 30 सुपाऱ्या एंगेज झालेले आहेत, जवळजवळ महिनाच जवळजवळ झालेला आहे. पण मात्र परिस्थिती अशी की बा थोडं आर्थिक बाजूने खूपच ढासळलेली पार्टी आहे सध्या, कारण आर्थिक बाजू म्हणजे जे पाहिजे तसं मटेरियल उभं राहिलं नाही, कलावंतांना ॲडव्हान्स पोहोचले नाही, पाहिजे ते कलावंत नाही आहेत तसं पाहिलं तर. आणि आमची जी जुनी माणसं होती कलाकार काही या कोरोनाचे शिकार झालेत, त्यामुळे थोडंसं दुःख निर्माण झालं की बा कार्यक्रमाला पाहिजे ती माणसं मिळाली नाहीत. पण तरीसुद्धा कार्यक्रम तुमच्या आशीर्वादाने योग्य होतो आणि सुपारी तशा तुम्हाला आम्हाला बऱ्याच मिळालेल्या आहेत, तसं आमचं व्यवस्थित चाललेलं आहे सध्या. एकंदर किती उलाढाल होण्याची शक्यता आहे? होईल तर आमच्या अंदाजाने बा 40-50 लाखापर्यंत जाईल टार्गेट. पण त्याच्यात मग आता लोकांचे देणे घेणे, बाकीचे रोजचे दैनंदिनी व्यवहार, डिझेल, पाणी, भाडोत्री, गाड्या वगैरे असतात, तो खर्च येतो बोगांनी असतो ना, तो आम्हाला द्यावाच लागतो. आपण पाहू शकताय की गावोगावावरनं आलेले जे काही ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी या रावट्यांमध्ये तमाशा बुक करण्यासाठी ठरवण्यासाठी येत आहेत. हे संपूर्ण गावकरी माझ्याकडे, दादा आपण कोणत्या गाववरनं आलेला आहात आणि ह्या नारायणगावच्या तमाशा पंढरीत आपण किती वर्षापासून तमाशा बुक करण्यासाठी येत आहे, तमाशा बुक केला आहे का? आता आम्ही यावर्षी आलेलो आहे आणि गेली 2 वर्ष आमचा बंद होता तमाशा. आता आम्हाला तमाशा भेटत नाही आहे, कारण हनुमान जयंती आमची तारीख असते, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 400 गावचा उरुस असतो, त्यामुळे आम्हाला तमाशापर्यंत भेटला नाही आहे. कोणत्या गावावर? आम्ही कसा जाईल मुळशीमध्ये. कोणत्या देवाची यात्रा असते? भैरव महाराज. आम्हाला तमाशा भेटला यावर्षी, कारण त्यावर्षी 400 गावचे उरुस असतात, आम्ही यावर्षी फिरतो, आम्हाला तमाशा भेटत नाही आहे. असा विषय
एकंदरच ही संपूर्ण परिस्थिती नारायणगाव तमाशा पंढरीमध्ये असलेली दिसून येते आहे की यावर्षी संपूर्ण जे काही इथे असलेले जे 30 ते 32 फडमालक आहेत त्या संपूर्ण फडमालकांच्या तारखा जवळपास बुक झालेल्या आहेत आणि त्यामुळं वातावरण या ठिकाणी साधारणपणे 1.5 ते 2 कोटी रुपयांची संपूर्ण उलाढाल या तमाशा पंढरीमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं एकंदरच लोककलावंतांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.